नमस्कार, मी विद्या। मराठी रेसिपी घरची आठवणमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण राजाराणी मच्छीचं कालवण करणार आहोत। हे खायला खूप टेस्टी लागतं। तुम्ही जर कधी केलं नसेल तर नक्की करून बघा। ही राणी मच्छी आहे। राणी मच्छी खायला खूप टेस्टी असते। थोडेसे त्याच्यामध्ये काटे असतात, पण त्याचा रस्सा आहे तो खूप चविष्ट होतो। आणि हल्लीही मार्केटमध्ये मिळत पण नाही, कधी कधी मिळते। नक्की तुम्ही आणून बघा। मार्केटमधूनच तिला साफ करून आणायची। मोठी मोठी खवलं असतात त्याच्यावरती खूप, म्हणून मार्केटमधून साफ करून आणायची। नाहीतर घरी आणल्याच्यानंतर तुम्ही जर साफ करायला गेलात सगळ्या घरभर त्याची खवलं उडतात। ही साफ करून आणलेली मच्छी आहे आणि तिला एक 3 ते 4 वेळा मी स्वच्छ मिठाच्या पाण्याने एकदा धुवून घेतलेली आहे। दोन कांदे आणि अर्धी वाटी खोबरं भाजून त्याचं वाटण वाटून घेतलेलं आहे। याच्यामध्ये दुसरं काहीच घातलेलं नाहीये। अर्धी वाटी सुकं खोबरं किसून भाजून घेतले, बिना तेलाचंच भाजून घेतलेलं आहे। चांगलं खरपूस भाजायचं आणि 2 कांदे आहेत ते तेल टाकून भाजून घेतले। त्याच्यातच आपलं भाजलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण आणि चांगलं व्यवस्थित असं मिक्स करायचं। त्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद, 3 चमचे लाल मिरची पावडर म्हणजे आपला घरातलाच मसाला। मी चांगलं मिक्स करून घेता। मसाला आहे तो लो फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपली मच्छी आहे ती लावायची। आपलं जे मिक्सरचं भांडं आहे मसाल्याचं, ते चांगलं व्यवस्थित असं धुवून घेऊन ते पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि हलक्या हाताने मच्छी आहे ती मिक्स करायची। त्याच्यामध्ये कोकम घालायचं, चवीप्रमाणे मीठ, आंबा आहे, कैरीचं मच्छी खूप छान लागते। हलक्या हातानेच मिक्स करायची, जास्त जोरा जोरात करायची नाहीये। मच्छी शिजायला लागेल तेवढं एकदाच पाणी घालायचं आणि मच्छीची फोडं आपल्या मोठी मोठी आहेत म्हणून जरा शिजायला वेळ लागेल, तर जरा पाणी आहे ते जास्त घालायचं। लो फ्लेमवर मी ह्याला 10 ते 12 मिनिटं व्यवस्थित असं शिजवून घेतले। आपल्या मच्छीचा रस्सा तयार झालेला आहे, त्याला काढून घ्यायचा। आपल्या राणी माशाची मच्छी खाण्यासाठी तयार आहे। भाकरी बरोबर ही खूप टेस्टी लागते। आवडली तर नक्की लाईक कमेंट शेअर करा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन रेसिपी टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। थँक्यू।